मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी करता तर आज मतदाने आहे तसं बघितलं तर इथे महाविकास विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत ही बघायला मिळते शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात तर पाच माजी आमदारांचे पॅनल जे आहेत ते उभं आहेत अण्णा कसं बघताय निवडणुकीकडे मला असं वाटतं की ही लोकशाही मार्गाने निवडणूक होते आणि माझे मतदार बांधव माझे मायबाप हे फक्त निवडणुकीला जे मतदान मागायला जातात त्यांना मतदान करणार नाही कारण ग्रामपंचायतीचा सुज्ञ मतदार आहे सोसायटीचा सुज्ञ मतदार आहे व्यापारी बांधव पण सुज्ञ आहेत हे विकासाला मतदान करतील ज्याच्या गावामध्ये गावांतर्गत रस्ते आले ज्याच्या गावामध्ये पूल आले ज्याच्या गावामध्ये डब्ल्यू डीचे रस्ते आले खूप सारा विकास झाला त्या विकासाला हे मतदान करणारे माझे मतदार बांधव आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे मतदार बांधव विकासाला मतदान करतील फक्त मतदानापुरते जे मतदान मागणार आहेत त्यांच्याकडे न जाता जे त्यांच्या कौटुंबिक सुखदुःखात जातात राजकीय सुखदुःखात जातात सामाजिक सुखदुःखात जातात त्यांना हे मतदान करतील असं मला या ठिकाणी सांगावं सांगा समोरचं कसं आव्हान वाटतं म्हणजे पाच माझे आमदार आहेत त्यात भुजबळ देखील आहेत मी भुजबळला पाडलं आहे ऍक्च्युली त्याच्यामुळे मी भुजबळचं फार काय मनावर घेत नाही <laughs> भुजबळ हा माझ्यासाठी फार शून्य माणूस आहे त्यामुळे बाकीचे ठीक आहे आमचे आदरणीय संजीवभाऊ असेल आदरणीय राजाभाऊ देशमुख असेल मी त्यांचा फार आदर करतो परंतु मी भुजबळांना तुमच्या माध्यमातून केव्हाही आव्हान करतो की त्यावेळे त्यांनी केव्हाही माझ्यासमोर उभं राहावं माझं त्या नाव आहे नांदगावची देखील उद्या मतमोजणी होणार आहे आज आपल्या माध्यमातून एकच सांगतो की नांदगावची निवडणूक ही ह्या निवडणुकीसाठी एका पिक्चरला ट्रेलर असतो तसा ट्रेलर आहे माझ्या मायबाप मतदार बांधवांवर माझा प्रचंड विश्वास आहे कारण माझे मायबाप मतदार बांधव हे विकासाला मतदान करणार आहे त्याच्यामुळे मी आजच शाश्वत करतो सगळ्यांना की माझा शेवटचा उमेदवार हा पन्नास मतांनी निवडून आलेला असेल आणि सगळ्यात मोठा जास्त उमेदवार दोनशे मतांनी नांदगावला निवडून आला असेल हे मी आपल्या माध्यमातून सगळ्या माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो मनमान आणि नांदगाव विजय तुमचाच वाटतो नैसर्गिकरित्या विकासाचा विजय वाटतो असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं एकंदरीत आपण बघत आहोत की आमच्याच पॅनलचा विजय होईल असं त्यांनी मनात भुजबळांना देखील थेट आव्हान दिलंय कॅमेरा मयुर बार्गेजेसह प्रांजिल कुलकर्णी एबीपी माझा मनमाड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट